आता हाच मुरुंबा आहे ना तुम्हाला शिजून देखील करता येईल, पण काय आहे शिजलेला मुरुंबा आहे ना जास्त वेळ टिकत नाही. असा मुरुंबा केला ना उन्हामधला तर तो वर्षभर टिकून राहतो. तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमका काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया. मी इथे मुरुंब्याचा आंबा घेतलेला आहे आणि त्याचा किस करून घेतलेला आहे. त्याची साल देखील काढून घ्यायची आणि नंतर किस करायचा आपल्याला. आणि ह्या आंब्याला राजापुरी असं म्हणतात. आता मित्रांनो, जर तुम्हाला घरच्या घरी जर किस करता येईल तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला जो लोणचेवाला असेल तो सुद्धा तुम्हाला तिकडे किस करून देऊ शकतो. त्याच्यानंतर मी इथे साखर घेतलेली आहे. आता आपला जेवढा आंबा असेल ना 1 किलो तर 1 किलो साखर घ्यायला पाहिजे हळद. इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे. आपण जे घरामध्ये यूज करतो ना मिरची पावडर तीच घ्यायची आहे, लोणच्याची घ्यायची नाही. त्याच्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे. आता मी इथे पातेलं घेतलेलं आहे. आता हा किस आहे ना या पातेल्यामध्ये घालूया आपण. त्याच्यानंतर आपण थोडस मीठ घालायचं आहे. हळद घालायची आहे आपल्याला. आणि हे पूर्ण ना काढून घ्यायचं, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा आपला हळद आणि मीठ आहे ना एकजीव झालेलं आहे. आता काय करायचं आहे, ही साखर आहे ना ती घालायची आपल्याला. आता एक लक्षात ठेवायचं आहे, हा पाणी दिसतोय ना हा आपल्याला पाणी काढून नाही घ्यायचं आहे. जेव्हा आपण 10 दिवस मुरायला ठेवू ना मुरुंबा तेव्हा या साखरेचा आहे ना पाक बनेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही मिरची पावडर आहे ना ती घालायची आहे, अगोदर घालायची नाही. बरं, म्हणजे 10 दिवस मध्ये चांगला मुरुंबा देखील त्या पाकामध्ये चांगला मुरून निघेल आणि मुरल्याच्या नंतर तो मुरुंबा देखील स्वादिष्ट होणार यात काही शंकाच नाही. आणि एक लक्षात ठेवायचं आहे का, याच्यामध्ये आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे, फडका एकदम घट्ट बांधून द्यायचा आहे, तरच हे उन्हामध्ये सुकायला ठेवायचं आहे. बरं, त्याच्याने म्हणजे काही कचरा वगैरे असेल तो पण काय खाली पडणार नाही आणि दुसरी म्हणजे कावळे वगैरे सगळे वरून फिरत असतात ते देखील याच्यामध्ये चोच मारणार नाहीत, म्हणजे आपला मुरुंबा आहे तो चांगला आतमध्ये सेफ राहील. हो, आपण आता या टोपाला ना कपडा बांधून घेऊया आणि घट्ट सर बांधायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पातळ कपडा घ्यायचा आहे. जाड कपडा घेतल्याने ना ऊन याच्यामध्ये पोचणार नाही आणि पाक सुद्धा बनणार नाही. पातळ घ्यायचा. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा 10 दिवस आहे ना मुरवत ठेवायचा आहे. आणि सकाळी जर घातला ना उन्हामध्ये तर संध्याकाळी काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे काय करायचं ते. बरं, आता आपल्याला काय ह्याला उन्हामध्ये ठेवायचं ना. हो, ते बघा असा घट्ट बांधून घ्यायचा आहे. बरं, आता कपडा बांधल्याने 2 काम होणार आहेत. एक तर पातळ कपड्याने ऊन तर आतमध्ये पोचणार आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूची धूळ आहे ती यामध्ये शिरणार नाही. चला, हे बघा आपण मुरुंबा आहे ना उन्हामध्ये ठेवलेला ना सकाळी, तर आता संध्याकाळ झालेले आहे तर ह्याला मी उन्हातून काढून घेतलेला आहे. तर आता आपण सोडूया. हा बघा आता मुरुंबा पाहता पाक बनायला सुरुवात होत आहे पण अजून झालेला नाही. असा पूर्ण फिरून घ्यायचा आहे, उन्हातून काढून आणल्यावर असा फिरून घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा फडका बांधून आपल्याला असेच पद्धतीने ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सतत 10 दिवस करायचा आहे. मित्रांनो, 10 दिवस तर वाट नक्कीच पाहावी लागणार आहे, पण जेवढी आपण वाट पाहू त्याचं फळ देखील तितकंच एकदम मस्त आहे की गोड आणि सरसरीत मिळणार आहे. हे बघा असं घट्ट बांधून घ्यायचं आहे. आता बघा मी फरका बांधून घेतलेला आहे आणि सकाळी आपल्याला काय करायचं आहे, उन्हामध्ये पुन्हा एकदा ठेवायचं आहे आणि संध्याकाळी पुन्हा काढल्यावर असंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे, म्हणजे तो पाक आहे ना एकजीव होईल. बरं, आता बघा आपल्या मुरुंब्याला ना 10 दिवस आपण उन्हामध्ये ठेवलेला, तर 10 दिवसामध्ये आपला मुरुंबा तयार देखील झालेला आहे. आता आपण हा कपडा आहे ना तो खोलून पाहूया आपण.
वा आता बघा सुरुवातीला आपल्याला मुरंब्यामध्ये पाणी दिसत होतं ना ते पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि साखरेचा पाक होऊन मुरंब्यामध्ये चांगला मुरलेला देखील आहे. असा मुरंबा तयार झाला पाहिजे आपला. आता हाच मुरंबा आहे ना तुम्हाला शिजून देखील करता येईल, पण काय आहे शिजलेला मुरंबा आहे ना जास्त वेळ टिकत नाही. असा मुरंबा केला ना उन्हामधला तर तो वर्षभर टिकून राहतो. क्या बात आहे मित्रांनो, पण काही हरकत नाही आहे. जर तुम्हाला महिनाभरात जर फस्त करायचं असेल तर आपण त्याही मुरंब्याची रेसिपी वेळ काढून नक्कीच अपलोड करूया. आता यानंतर आपल्याला काय करायचं? आता यानंतर आपल्याला दोन प्रकारचे मुरंबे तयार करून घ्यायचे आहे, एक गोड करून घ्यायचा आहे आणि एक तिखट गोड असा करून घ्यायचा आहे. जबरदस्त. सुरुवातीला ना आपल्याला गोड मुरंबा असा बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला मिरची पावडर याच्यामध्ये ऍड करायची आहे. आता तुम्हाला गोड मुरंब्याचा स्वाद वाढवायचा असेल ना तर सुरुवातीला ना 10-12 अशा लवंगा टाकायच्या, म्हणजे त्या पाकासोबत चांगल्या मुडून देखील निघतील आणि स्वाद देखील चांगला येईल. आता मी का नाही टाकले कारण मला तिखट असा करायचा होता ना म्हणून मी टाकलं नाही. हो नाही तर काय होईल, ते लवंगा पण तिखट आणि मिरची पावडर सुद्धा तिखट, मग त्याचा जो तिखट पण आहे ना तो जास्त फील झाला असता. आता आपण तिखट बनवायचं आहे ना तर यामध्ये आपण मिरची पावडर घालूया, पण जास्तीचा नाही तिखट बनवायचा, खाताना येणार. थोडीच मिरची पावडर घालायची आहे. आता ना याच्यामध्ये थोडीशी आणखीन घालूया. हा बघा आपला तिखट मुरंबा सुद्धा तयार झालेला आहे, ह्याला देखील आपण बरणीमध्ये भरून घेऊया. आता बघा लहान मुलांना सुद्धा तुम्ही चपाती सोबत हा मुरंबा टिफिन बॉक्स मध्ये देऊ शकता आणि आपण सुद्धा जेव्हाही कधी साखर जेवणाचा भेद असेल तर या मुरंब्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण असंच मस्त की साध्या सोप्या उन्हाळी रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती घेऊन येत असतो. मित्रांनो अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेलकम टू आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.